सोलर्स प्लेचा इशारा, सलामीची तोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला प्रदोष वैती, त्याच्या साथीनं यश वैती, गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ डोके. जे के सी सी अर्नाळा, जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब, आणि पहिला चेंडू निर्मल सी सी म्हणजे निर्मल क्रिकेट क्लबच्या वतीनं प्रदोष वैती खेळत आहेत. डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये एक धाव आणि धावपलकाची सुरुवात होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ विचार करत असतील की या सामन्यामध्ये विजय मिळावा, विजय यासाठी कारण पहिला विजय हा तुम्हाला बिग बॅश फॉर्मॅटमध्ये जिंकण्याचं सामर्थ्य देतो. आणि यावेळेला गॅपमध्ये भेदलेला चेंडू अडवलाय चेतन कदमने, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कालच्या तीन ग्रुपमध्ये पहिला संघ जो क्वालिफाय झाले होते ते तिन्ही संघ अर्नाळ्याचे होते. खास करून त्यामध्ये प्रशंसा करावीशी वाटते यज्ञेश एल एन सी सीची, ज्याप्रकारे पहिला सामना बुचकळ्यात पडलेला होता तो सुद्धा त्याने जिंकला, आणि त्यानंतर मात्र लगातार दोन सामने जिंकत असताना क्वालिफाय झाले. कांगोराचा खेळ सुद्धा पाहण्यासारखा होता. रेहान दुर्गेशिलोनचा संघ सुद्धा अतिशय चांगला खेळला, आणि सर्वाधिक सरप्राईज खेळ कोणी केलाय तर तो आहे आई किरण नारंगीने. 28 धावांचा या मैदानावरती बचाव जणू काय इतिहासच बनेल. परेश दैभावकर वेगाने चेंडू आलाय, परंतु धाव सुद्धा तितक्या चपळतेने इथे कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, हे बॅटल चांगलं रंगेल. त्याचं कारण आहे, एका बाजूला निर्मल सी सीचा संघ ज्याच्यामध्ये दोन प्रारंभिक सलामीवीर जे गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय एकत्रित ऍज अ ओपनर म्हणून येत आहेत, आणि धावांना कशाप्रकारे धावपलकरती लाभायचं हे चांगल्या प्रकारे त्याला माहित आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जुना कोळीवाड्याचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा होता कसूत मोठा लागता दिसून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत होता, नाही त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग, आणि मोहन त्या ठिकाणी साथ देण्यासाठी आले होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकरती निर्मल सी सी या संघाच्या. चला, रचित पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL चौथं पर्व आहे, आणि चौथ्या पर्वामध्ये D2 मधील पहिली दुसरी मॅच आपल्या भेटीला आली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिद्धार्थ डोकेच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. बिल्डिंग बाजूला त्यामुळे त्याची सावली पुढे पडली येते. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यश वैतीने गॅपला हेरले आणि त्यानंतर भेदून दिले बॅकफुट जात असताना. बॅकफुट पंच, चेंडू सी मारे कप्पार, चौकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला जबरदस्ती प्रहार केलाय, एक्स्ट्रा एफर्ट लावले, झोकून दिलं होतं, आणि पॅडल स्वीप करत असताना अंतराला मात्र मापू शकले नव्हते, आणि बाद होतोय यश. पहिला हादरा टीम निर्मल सी सीला. रोनित गोवलकर यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय मुन्नाकडून, आणि एकदा तो परत धावून कंप्लीट केली जाते. फटका परंतु चुकीच्या दिशेने गेला, त्यामुळे एकच धाव मिळेल 4 जागी, त्यामुळे 3 धाव वाचवल्या गेल्यात. आणि दोन षटकांचा खेळ संपत असताना 12 धावा निर्मल सी सीच्या धावपल करते एका कड्याच्या मोबदल्यात.
पुन्हा यावेळेला गोलंदाजी मार्क वरती समोर प्रदोष, चांगला फटका, ओहो तितकीच चांगली फिल्डिंग पालत्री मध्ये, क्या बात है, फटक्यामध्ये पूर्णपणे जान झोकून दिली होती, परफेक्शन होतं, मिळाले वाट, चेंडू कनेक्ट झाला होता, सरळ बॅटे स्ट्रोक, परंतु मुन्ना तितकाच चपळ आणि सावध, चेंडूला अडवतोय, पुन्हा एकदा यावेळेला ऑफ ड्राईव्हच्या रूपाने चेंडूला खेळलेत, चेंडू एका दाबेसाठी जाईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. रोहित गोळकर प्रचंड एक्सपिरियन्स या मैदानावरती खेळण्याचा, अंडर आर्म क्रिकेटचा, आणि तो अनुभव कशाप्रकारे युटिलाइज करतोय यावरती नजर असणार आहे. फिलहाल सद्यस्थिती जेकेसी संघ थोडासा हवी आहे. हातामध्ये चेंडू, धावचीची संधी, आणि हातामध्ये चेंडू आलेला नाहीये, हातामध्ये चेंडू आलेला नाही, सहज आणि सोपा रनआउट यावेळेला होता होता राहिलाय, आणि एक धाव तोपर्यंत चपळाईने धावून कंप्लीट केली आहे रोनित आणि प्रदोषने. तीन चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल, परंतु सुरुवातीचे तीन चेंडू प्रभावित करणारे आहेत मुन्नाचे. 14 वरती धावफलक थांबलंय आणि अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय टीम जेकेसीच्या माध्यमातून, टीम निर्बल सीसीला. मोठा फटका पुन्हा एकदा समोर, मारायचं तर स्ट्रेट डाऊन द विकेट आहे, परंतु मुन्नाच्या दुसऱ्या बाजूने जर चेंडू गेला तर कदाचित त्याचा फायदा होईल, आणि तोच प्रयत्न प्रदोषचा सातत्यानं वारंवार होतोय आणि त्यामध्ये त्याला अपयश मिळतंय. यावेळेला चेंडू लागला पुन्हा एकदा तिथेच त्याच क्षेत्रामध्ये, आणि यावेळेला चेंडू हातून मुन्नाच्या निसटलाय, एकच धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाते आणि स्ट्राईक सुद्धा आता रोटेट होतीये. दडपण एवढं मोठं वाढलंय आता निर्मल सीसी वरती की इथून चौकाराविना गत्यंतर नाहीये. चौकार आला तर बळकटी येईल, चौकार नाही आला तर मात्र दडपण पुन्हा एकदा फलंदाजावरती वाढत जाईल, गोलंदाजांना ताकद मिळेल गोलंदाजी करत असताना, आणि या सर्व गोष्टींना भेदण्यासाठी एक बाउंड्री नितांत गरजेची या चेंडूमध्ये. पाहूया ती बाउंड्री येते का. शेवटच्या क्षणाला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वेगानं मनोज झांडवे तिसऱ्या पंचाकडे जात आहेत. संतोष दहीबावकर त्या ठिकाणी होते, चांगली फेकी परेश दहीबावकरची पाहायला मिळाली, आणि तिसऱ्या पंचांना आता व्यस्त करत असताना बिझी ठेवण्याचं कार्य करत आहेत मनोज झांडवे, आमचे ऑफिशियल अंपायर स्क्वेअर लेग मध्ये जे तैनात आहेत. सोळा दाबा 16. स्टंपच्या बाहेर वन्स अगेन वन अनादर वाईट, लगातार दोन अवांतरित धाबा, आता मात्र थोडीशी बळकटी आणत असताना आणि धाबाना समान करत असताना चेंडू प्रमाणे. गोलंदाज बदलला गेलाय, मिलिंद गोलंदाजी मार्क वरती आणि समोर रोहित गोळकर असणार आहे फ्रेश बॉलर. यावेळेला चेंडू गॅप मधून चेतन कदमच्या हाताला लागून चेंडू निघून चाललाय, सीमारे का पार, फरार एमपीएल चौकार. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा इंटू द गॅप, सौरभ रेडीच्या हाताला लागून निघून गेलाय, तेच क्षेत्र तीच दिशा, उडवतोय दशा, चौकार 4 धावा.
चार चेंडूचा खेळ शिल्लक, लगातार दोन चौकार आलेत आणि दोन वाईट म्हणजे दहा धावा दोन चेंडू मध्ये वसुलला गेल्यात गणेशकडून आणि धावफलकाला गती प्राप्त झाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय सिद्धार्थ डोके. ओहो ये क्या हुआ है, ये क्या हुआ है, आखिरकार स्टंप उघडाय. प्रदोष वैती सुद्धा बाद होईल आणि अजून एक हादरा निर्मल सीसीला धावची च्या रूपाने गाव. एकदम येत असताना पाहायला मिळते डिक्लेअरच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक हेडवरती असतील. शेवटच्या अंतिम दोन चेंडू बाकी आहेत. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय निर्मल सीसीच. प्रचंड उत्कंठा या दोन सामन्यांवर, या दोन संघांमधून कोणता संघ जिंकेल याची जिंकणाऱ्याला बळ मिळेल. पराभूत संघाला अजून एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील आणि दोन जिंकणाऱ्या संघांमध्ये यापुढील होणारी मॅच असणार आहे. मिलिंद पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑन साईडला काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय रोनित गोळकर. गणेशच्या बॅट मधून येते करारा प्रहार, चेंडू सी मारे का पार, एमपीएल चौकार. पुन्हा एकदा गॅप मधून हातातून चेंडू निसटलाय, हातातून चेंडू निसटलाय. एकदा येते आणि 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 33 चं टार्गेट ठेवलं गेलंय जे के सी सी अर्नाळा या संघासमोर निर्मल सीसीच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या आणि दोन बॅटर पाठवा. चला बॅट्समन पाठवा जेकेसीसी. अरे चला जेकेसीसी लवकरात लवकर फलंदाजीसाठी या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला नयन कालुष्टे, दुसऱ्या बाजूला सौरभ रेडीज आणि गोलंदाजी मार्गवरती रोनित गोळकर गणेश.
नयन कालुष्टे या वेळेला फलंदाजीसाठी आल्यात. सीझन 1 आठवा एमपीएलचा मनलपाडा प्रीमियर लीगचा, त्यावेळेला जी नयनची कामगिरी झाली ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. आज पुन्हा एकदा त्याला संघासाठी लढायचंय, परंतु रणजित गवळकर गणेश पहिल्या षटक हाताळण्यासाठी आलाय आणि पहिला चेंडू त्याला दिशा देत असताना एका दाव्यासाठी भेदलंय. या मॅच मध्ये जान कुठे सुकली गेलीय. चेतन कदम गोलंदाजीसाठी आल्यानंतर दोन वाईट जिथून आले तिथून मॅच पूर्णपणे टर्न झाली आणि दुसऱ्या इनिंग मध्ये लढण्यासाठी बळ तिथे मिळालं. चौकार आले आणि त्या चौकाराने मात्र जे धावफलक थांबलं होतं त्याला उद्रेक येताना पाहायला मिळाला. 16 वरती धावफलक होतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या धावा आल्या त्या अतिशय वाखाणण्याजोगे, मोमेंटमला बदलावणाऱ्या होत्या. आणि मोमेंटमला बदलावत असताना आता 33 धावांचा बचाव करण्यासाठी आलेत सौरभ रेड्डी. आणि नयन म्हणजे नयन मध्ये सुद्धा मोठी क्षमता आहे मोठे मोठे फटके लगावण्याची. यावेळेला चेंडू मैदानाला गरंगळत. ओहो मुकेशने चेंडूला आवळ अडवलंय आणि एक धाव मात्र तो पण धावून कंप्लीट केले. ते फटका अतिशय चांगला होता, मैदानाला गरंगळत अलॉंग दी कार्पेट. त्यानंतर मात्र एक एक धाव येत असताना पाहायला मिळत की 4 चेंडू 4 धावा ही सद्यस्थिती. रवनीत आतापर्यंत चांगला मारा करत असताना ऍज अ बॉलर म्हणून किफायतशीर गोलंदाजी होतीये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हो प्रयत्न चांगला होता, स्टंप उडाले असते तर कदाचित नाही आणि ते माघारी परतले असते. तसं झालेलं नाहीये. एकदा धावून कंप्लीट. कृष्ण सातपुते असा त्या दिवशी आउट झाले होते ज्या वेळेला त्याला मयूर दातीलकरने यष्टांच्या मागे अशा प्रकारे एम एस स्टाईलमध्ये धावचित केलं होतं. ही सर्व कहाणी नारंगीची आहे कारण नारंगीमध्ये खूप मोठा इव्हेंट आता मार्गस्थ आहे, म्हणजेच 25वा रौप्य महोत्सवी वर्ष एनसी चषक. आणि आज प्रेक्षकांची पुन्हा एकदा तुडुंब गर्दी ते दिसेल. पहिलं षटक संपलंय, 6 धावा धावपलकावरती जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या. चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती अरबाज. एनपीएल निर्मल प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष आणि त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकला होता आणि तिथून मात्र एक वेगळी ओळख निर्मलच्या क्रिकेटमध्ये. आणि यावेळेला समोरच्या दिशेने अरबाजच्या डोक्यावरून गेला प्रदोष आणि सुजित दोघांनाही संधी नव्हती आणि चेंडू निघून होते फरार स्ट्रेट डाऊन द विकेट. सी मारे गप्पार एमपीएल चौकार. शानदार फटका आणि या फटक्याने मात्र आता कांदे थोडेसे उंच झालेले असणार आहेत. अरबाज वरती खूप मोठा विश्वास ठेवून त्याला दुसरं षटक हाताने संधी मिळाली आहे कारण व्हीपीएल मध्ये त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या क्षणाला दिशा दिली जाते, शेवटच्या क्षणाला दिशा दिली जाते. एका दाव्यासाठी चेंडू निघून जातोय. वळण आहे अरबाजकडे आणि त्याचा फायदा उचलणं त्याला गरजेचं असे सांगतायत प्रदोष आणि त्याची संपूर्ण टीम, कारण सोपा नाहीये अरबाज समोर मोठा प्रहार लागला. परंतु सौरभ रेड्डीने केलेले डेअरिंग, सौरभ रेड्डीने लागलेला फटका हा सुद्धा एक आशेचा किरण आहे जेकेसीसी साठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नयनने यावेळेला बॅकफुट वरती जाऊन बॅकफुट पंच केलाय. टॅप करत असताना चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एकदा धावपलक्यामध्ये ऍड होईल आणि धावपलक्याला गती प्राप्त होत असताना जाऊन पोहोचल्यात 12 धावांवरती. 3 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. सौरभ रेड्डी पूर्णपणे तयार आहेत. मागील 2 वर्षांमध्ये सौरभ रेड्डीने जे काही स्वतःला इम्प्रूव्ह केलं ते अतिशय वाखाणण्याजोगे. यावेळेला अक्षय काळे यष्टेंच्या मागे आहेत, चेंडूला अडवतायत. वाईटची सांगता होती 13, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. ओहो सरप्राईज डिलिव्हरी होती, टप्प्यापर्यंत आतमध्ये येतो होता चेंडू आणि एक धाव मात्र आता धावपलकामध्ये ऍड होणार आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 14 विदाउट लॉस टीम जेकेसीसी. ओहो अडवलाय, अखेरकार अडवलाय, डेअरिंग केली होती. आणि निर्मळकरांचं हे साहस आहे, स्पर्धा कोणती असतो कोणत्या सिच्युएशन मध्ये असतो चेंडू मारण्यामागे मागे पुढे बघत नाहीत आणि इथे तसाच प्रयत्न अरबाजकडून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. सौरभ काय पवित्र असेल, एका दाबेसाठी खेळलाय, सिंगल दाबील. पाहिलं तर फ्लाइट होती चेंडू मध्ये, त्याला दिशा दिली आहे चांगली
मानसिकता इथे वापरली आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकती धावात 16, येणार चेंडू शिल्लकात 12 आणि 12 मध्ये 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जेकेसीसी अर्नाळा या संघाला. सुजित चौहान यावेळेला गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. पहिला चेंडू लेग कट करणारा चेंडू होता आणि त्याला मात्र दिशा दिली एका धाब्यासाठी खेळलाय. 17 धाबा वसुलण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. 8.50 सरासरी म्हणजेच एक एक चौकार, दोन चौकार या मॅच मध्ये खूप मोठा फासला खेट करणारे असू शकतात. चेंडू अडवलाय का? हो हो, चेंडू अडवलाय. चारुदत्त पाटील आहेत आणि तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. त्या क्षेत्रामध्ये काही असे क्षेत्ररक्षक आहेत ते सातत्याने चांगली फिल्डिंग करताना दिसतात. याच मैदानावरचा संघ गुरुदत्त, त्यामधील वैभव पाटील, विजय सावंत ही ती नावं आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग करण्याचा हातखंडा आहे ऑन साईडला. त्या क्षेत्रामध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चारू पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. एक धाव मात्र तिथे धावून कंप्लीट केली जाते सिंगल. 3 चेंडूचा खेळ, 19 धावा धावफलकावरती. आतापर्यंत तरी 1-1-1 अशा धाबा आलेले आहेत आणि मॅच अजूनही ऑन आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. नयनचे प्रयत्न खूप चांगले आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही आहेत, प्रयत्नांना यश मिळत नाही आहेत. आणि ते असं असताना एकच निर्देशन मिळतंय की संघर्षाचे मात्रा वाढवा, संघर्ष मोठा करावा लागणार आहे, मेहनतीचा लेवल वाढावा लागणार आहे. रुपेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन. ऑन साईडला, ओहो चांगली फिल्डिंग, चेंडू पुन्हा एकदा मागे. रोनित गोवलकर, पॉन्टिंग पवार एकत्रित आले आणि चेंडूला अडवलंय. मात्र एकच धाव मिळेल. रुपेशजी पाटील यांचं आगमन. वेलकम रुपेश भाई. सन्मान दिलाय, चेंडूला सन्मान दिलाय. एका धाव्यासाठी चेंडू खेळलाय. सिंगल धाव येते आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 22 वरती धाव फलक थांबलंय. 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा. यश वैथी नवीन गोलंदाज, पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय सिंगल साठी. स्ट्राईक रोटेट होतीये. जेकेसीसी कडे जमेची बाजू काय आहे तर विकेट गेले नाही. हार्दिक पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हरेश्वरजी गरज साहेब या मंचावर तर ऑलरेडी उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूत एक धाव म्हणजेच येणाऱ्या 5 चेंडूवरती 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मध्ये 2 धाबा काढायचे आहेत. साईबा संघाचा कर्णधार आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच ही मॅच झाल्यानंतर केला जाणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून. ओहो, प्रदोष वैती, सुजित चव्हाण यांच्या मधून चेंडू निघून चाललाय फरार. सीमारेखा पार, एमपीएल चौकार. बघा, अंडरआर्म क्रिकेटमध्ये जितका वेळ जातो किंवा जो काही फ्लो असतो त्याला कोणी काही थांबवलं की समजून जा काहीतरी विपरीत घडणार आहे. चौकार आलाय सौरभ रेडीत. यावेळेला चेंडू हातामध्ये, निशी त्या ठिकाणी आहे. चेंडू लाडवेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता इक्वेशन काय येऊन थांबली आहे. 3 चेंडू मध्ये 5 धावा म्हणजे एक चौकार अपेक्षित आहे. जर काही ते एक धाव आली तर 2 मध्ये 4 म्हणजे चौकार एक मारायचाच आहे. आणि असं असताना तो चौकार कोण मारेल, केव्हा मारेल, कसा मारेल, कशा प्रकारे तो सर्वांना दिसेल यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहेत आणि सामना अतिशय चांगल्या रीतीने आता रंगताना पाहायला मिळणार आहे. सांगल्यामधून मगाशी वेळ थांबली तेव्हा चौकार गेला. आता चांगली वेळ पुन्हा एकदा आल्यानंतर थोडा वेळ मध्ये निघून गेलाय.
नयन कालुष्टे क्षमता आहे या खेळाडूमध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का, चेंडू निघून गेलाय, निघून गेलाय सीमारे का पार, अरबाजच्या हाताला लागून फरार होतोय चौकार, चार धावा. मॅच होती कुठे, मॅच आहे आली कुठे आणि मॅच आता जाणार कुठे. दोन मध्ये एक, दोन चेंडू एक दाबीची गरज आहे. शेवटच्या क्षणाला मी म्हटलं होतं नयन मध्ये क्षमता आहे, नयनने क्षमतेनुसार खेळ केलाय, चौकार आलाय आणि आता मात्र दोन चेंडू मध्ये एका दाबीची गरज आहे. चला साहेब कणे तर आपण टॉससाठी येऊन थांबा. काय या चेंडूवरती घडेल, इंटरेस्टिंग मॅच आहे. ओहो चेंडू आडला जरूर, परंतु एकदा कंप्लीट मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय जे के सी सी अर्नाळा या संघानं, विजयी संघ.